जहां एक और राज्य में कोरोना की स्थिति है राज्य में अकाल है राज्य किसानों की कर्ज माफी भी सरकार नहीं कर पाई है न ही जनता के बिजली की बिल भी कम कर पाई है ऐसा होते हुए भी, भी दूसरी ओर मंत्रियों के कार्यालय और बंगलों पर करोड़ों का खर्च किया जा रहा है जो कि गलत है इसका खामियाजा जरूर राज्य सरकार को आने वाले दिनों में भुगतना पड़ेगा जनता जल्दी सबक सिखाएगी ऐसा बावन को द्वारा कहा गया है तो मना ही कल सोशल मीडिया में फोटो दिसलेले आहेत की मंत्र्यांनी अनाप सनाप खर्च त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यालया केला आहे कॉर्पोरेट ऑफिस तयार केले आहे खऱ्या अर्थाने एकीकडे महाराष्ट्रामध्ये वीज खातं हे डबगाई झाला आहे आणि दुसरीकडे या पद्धतीने मंत्र्यांनी वागू नये असं त्या ठिकाणी व्यवहार असायला लागतो मागच्या पाच वर्षात आम्ही कधीही कार्पोरेट ऑफिसमध्ये बसलो नाही उलट प्रकाशगड असलेल्या किंवा प्रकाशगंगा किंवा हाँगकाँग बँक बिल्डिंगच्या कार्यालयात जाऊन आम्ही ऊर्जा खातं चालवलं ज्या पद्धतीने सर्वच मंत्र्याचे बंगले शंभर सव्वाशे कोटी रुपयामध्ये गेले आहेत सर्वच मंत्र्याचे बंगले शंभर सव्वाशे दीडशे कोटीमध्ये गेले आहेत सर्वच मंत्र्यांनी आपल्या ऑफिसेस कॉर्पोरेट केल्या आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं एकीकडे कोरोना दुसरीकडे दुष्काळ तिसरीकडे शेतकऱ्याला पैसे नाही चौथक चौथीकडे कर्जमाफी फसली म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही आहे एककडे पूरहानीचे पैसे दिले नाही एकीकडे कोरोनाच्या संक्रमणामध्ये आपण इलेक्ट्रिक बिल माफ करत नाही दुसरीकडे शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापताय आणि मग चौथीकडे आपण या पद्धतीनं वागणे बंगल्यावर दीडशे कोटी रुपयापर्यंत सर्व मंत्र्यांनी खर्च करणे ऑफिसेसवर खर्च करणे हे तर मोगलशाहीचं लक्षण आहे हे तर यांना या ठिकाणी जनता धळा शिकवेल असं मला वाटतं